लोकमान्य टिळक यांच्या सुशोभित पुतळ्याचं अनावरण पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी आणि प्रभारी पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून टिळक चौकातील सुशोभित पुतळ्याचं अनावरण पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, प्रभारी पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वापासून स्फूर्ती घेण्याचं आवाहन केलं. या पुतळ्याच्या परिसर सुशोभीकरणाप्रमाणे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा परिसर सुद्धा सुशोभित केला जाईल असं पालकमंत्री म्हणाले. बसपोर्ट असू द्या किंवा अनेक ज्या विकासाचे काम आपण करत आहोत त्या कामाला आपल्याला गती मिळण्यासाठी आणि या ज्या शोभा या ज्या प्रेरणादायी या पुतळे जे आपल्या आता चालू युवकांना आपण त्यांच्याकडे बघितलं की ज्या प्रेरणा मिळतो ती सुशोभीकरण व्हायला पाहिजे. ताई आता तर बस वहिणीताईने म्हणलं की महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचंही सुशोभीकरण व्हायला पाहिजे. आमच्या बनशेटीताई म्हणले की त्याचंही सुशोभीकरण काम आपण हाती घेतलेलं आहे तेही लवकरात लवकर होईल. या उद्घाटन समारंभास सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बनशेट्टी, नगरसेवक अमर पुदाले, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड, सुनीता जाधव, नूतन गायकवाड, परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती. लोकमान्यांच्या जयंतीनिमित्त टिळक चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.